सर्व प्रेक्षक श्रोत्यांना सस्नेह नमस्कार आणि मना सज्जनामध्ये सहर्ष स्वागत. आज आपण 6वा श्लोक शिकणार आहोत. गेल्या 5 श्लोकांमधून आपल्याला किती छान शिकवण मिळाली हो ना. आपण गजाननाला वंदन करून सुरुवात केली, त्यानंतर मनासाठी भक्ती मार्ग कसा चांगला ते दुसऱ्या श्लोकात पाहिलं. आपल्या जिभेवर नेहमी परमेश्वराचं नाव असावं, आपल्या जिभेवर सरस्वती राहते म्हणून नेहमी चांगलं बोलावं हे आपण 3 श्लोकात शिकलो. कुणी कसंही वागलं तरी आपली वर्तणूक नेहमी चांगली ठेवावी. पापबुद्धी असलेल्या व्यक्तीला चांगली माणसं कधीही जवळ करत नाहीत, त्यामुळे नेहमी सत्याच्या मार्गाने चालावं हे आपण 4 आणि 5 श्लोकात शिकलो. आता 6 श्लोकात समर्थ काय सांगतायत ते पाहूया. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामनाना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. या श्लोकाचा अर्थ असा, श्री समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाला सांगत आहेत की क्रोध म्हणजे राग करू नकोस, कारण रागामुळे आपल्याकडून चुका होतात आणि मग पश्चाताप करण्याची पाळी येते. काम म्हणजे बाह्य गोष्टींबद्दलचा लोभ, लालसा, ज्यामुळे आपल्यात दोष निर्माण होतात. जी गोष्ट आपली नाही तीच हवी असा दुराग्रह धरू नये, ती मिळवण्यासाठी वाईट मार्गांचा अवलंब करू नये. समर्थ सांगतात की दुसऱ्याचा द्वेष करू नये, कुणाही बद्दल ईर्ष्या मनात आणू नये, आपल्या इंद्रियांवर म्हणजे अवयवांवर आपला ताबा असावा. अवयवांवर ताबा मिळवायचा म्हणजे काय करायचं आणि अवयव म्हणजे काय? तर अवयव म्हणजे आपल्या शरीराचे भाग, जसं की आपली जीभ. आपल्या जिभेला छान चटपटीत खायला आवडतं हो ना, पण फक्त आवडतं म्हणून आपण जर आपल्या भुकेपेक्षा जास्त खाल्लं तर पोट दुखेल की नाही, म्हणून आपल्या जिभेवर ताबा ठेवायचा. आपल्या शरीरावर आपलं खूप प्रेम असतं, पण म्हणून फक्त शरीर सजवण्यात सगळा वेळ घालवला तर आपली बुद्धी कशी वाढणार? आपल्याला झोपायलाही खूप आवडतं, पण म्हणून आपण झोपूनच राहिलो तर नुकसानच होईल की नाही? म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या शरीरावर ताबा मिळवावा. कुणाचा मत्सर करू नये. मत्सर म्हणजे आपल्याकडे काय आहे ते न पाहता दुसऱ्याकडे काय आहे ते पाहून त्याबद्दल हेवा वाटणं, दुसऱ्याची प्रगती सहन न होणं, कधीही दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टींबद्दल वाईट वाटून घेऊ नये, उलट त्यांच्या आनंदात सहभागी व्हावं, दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानावा. दंभ म्हणजे जे नाही ते दाखवणं, आपलं अज्ञान लपवून ठेवणं. समर्थ या श्लोकात सांगतात की दांभिकपणा केल्याने आपल्याला ज्ञान मिळत नाही, उलट आपण अज्ञानाच्या अंधारात स्वतःलाच फसवत राहतो. म्हणून दांभिकपणा सोडून जिथे ज्ञान मिळेल ते घेत राहावं. आता तुम्ही म्हणाल की नुसते नियम पाळत बसलं तर किती कंटाळा येईल, पण समर्थांनी सांगितलेले नियम जर आपण लहानपणापासूनच पाळले तर आपण फक्त स्वतःचंच नव्हे तर आपल्या आजूबाजूंच्या लोकांचंही आयुष्य सुंदर करू शकतो. अशीच एक दांभिकपणाच्या परिणामांची गोष्ट आज मी तुम्हाला सांगते. एका डबक्यात एक बेडकी तिच्या छोट्या छोट्या पिल्लांसोबत राहत असे. पिल्लं लहान असल्याने बेडकी त्यांना डबक्याबाहेर जाऊ देत नसे. एकदा काय झालं, एक पिल्लू तिची नजर चुकून डबक्याबाहेर गेलं.
डबक्याबाहेरची सृष्टी पाहून त्याला खूप मज्जा वाटली. हिरवगार मऊ लुसलुशीत गवत, रंगीबेरंगी फुलं, पक्ष्यांचे आवाज, सगळं काही त्याला खूपच आवडलं. जवळच गवतात एक म्हैस चरत होती. पाहता पाहता त्याची नजर तिच्यावर पडली. त्याला वाटलं, अबब, केवढा मोठा हा प्राणी. तो काळा कुट्ट मोठा प्राणी पाहून पिल्लू घाबरलं. त्याला काय करावं सुचेना. तो प्राणी गवत खात खात त्याच्याच दिशेने पुढे चालत होता. ते पाहून पिल्लाने डबक्यात धूम ठोकली. ते धापा टाकत आपल्या आईकडे पोचलं आणि म्हणालं, अगं आई, आई ऐक ना, मी एक काळा कुट्ट मोठा प्राणी पाहिला, किती भयंकर होता ग तो. बेडकी म्हणाली, असं केवढा मोठा होता तो प्राणी. पिल्लू आपल्या चिमुकल्या हाताने दाखवण्याचा प्रयत्न करू लागलो. बेडकीच्या मनात आलं, माझ्यापेक्षा कुठला असा मोठा प्राणी पाहिला या पिल्लाने. ती पिल्लाला म्हणाली, थांब, मी दाखवते तुला त्या प्राण्याएवढी मोठी होऊन. बेडकीने आपलं पोट फुगवलं आणि पिल्लाला म्हणाली, बघ, एवढाच होता ना तो प्राणी. अगं नाही आई, अजून खूप मोठा होता. बेडकीने पोट आणखी फुगवलं. आता बघ, एवढा होता तो. पिल्लू म्हणाले, छे ग आई, अगं तो खूपच मोठा होता. असं म्हणता म्हणता बेडकी आणखी आणखी पोट फुगवत राहिली आणि अखेरीस पोट फुटून मरून गेली. अशा प्रकारे आपण जे नाही ते दाखवण्यात बेडकीचा जीव गेला. मग मित्रांनो, आलं का लक्षात समर्थ रामदास स्वामी त्यांच्या श्लोकातून काय सांगतायत? आणि गोष्ट आवडली का तुम्हाला? मग भेटूया पुढच्या श्लोकासाठी आणि नवीन गोष्टीसहित पुढच्या भागात. तोवर जय जय रघुवीर समर्थ.